बीड मध्ये मुस्लिम आरक्षण मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. थोड्याच वेळात आता या मोर्चाला सुरुवात जी आहे ती बीड मध्ये होणार आहे. तर मोर्चामध्ये जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव हे एकत्र येण्याची शक्यता आहे. कोर्टानं दिलेलं शिक्षणातलं 5% आरक्षण द्यावं, नोकरीत मुस्लिमांना आरक्षण द्यावं, त्याचबरोबर मुस्लिम समाजावर होणारे अन्याय हे थांबवावेत, शरीयत कायद्यात सरकारनं हस्तक्षेप करू नये, अशा सगळ्या मागण्यांसाठी या मूक मोर्चा काढण्यात येतोय. या मोर्चाला मराठा क्रांती मोर्चानं देखील आता पाठिंबा दिलाय. तर मोर्चासाठी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जिल्हा क्रीडा संकुलापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर यानंतर सुभाष रोड शिवाजी चौक मार्ग मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे. याबद्दल आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आमचा रिपोर्टर सुरेश जाधव सध्या आपल्या सोबत आहे. सुरेश, थोड्याच वेळात आता बीडमध्ये मुस्लिम आरक्षण मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे, काय आताची परिस्थिती आहे, किती प्रमाणात गर्दी पाहायला मिळते? सानिका, या मोर्चाची तयारी गेल्या 15-20 दिवसापासून सुरू होती, त्यामुळे पूर्ण बीड जिल्ह्यातून मुस्लिम समाज हा बीडमध्ये आज एकत्रित येतोय. आता मी जिल्हा क्रीडा स्टेडियमवरती आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं आता मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मुस्लिम बांधव येत आहेत. त्यामध्ये महिलांचंही प्रमाण आहे आणि शाळा महाविद्यालयांना आजच्या दिवसापुरती सुट्टी देण्याचं सांगितलं असल्यामुळं, आवाहन केल्यामुळं आज शालेय विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी एक फ्लेक्स आहे, त्या फ्लेक्सवरती लिहिलेलं आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या फ्लेक्सवरती लिहिलेल्या आहेत. त्याबरोबर आणखी या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तिरंगा झेंडा घेऊन हा मोर्चा पुढे जाणार आहे आणि या ठिकाणी ज्या टोपल्या घातल्या त्या सुद्धा वेगवेगळ्या कलरचे फेटे आणि टोप्या बांधून या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मोर्चेकरी आलेले आहेत. त्यामुळे एकूणच हा मोर्चा एक ते दीड तासामध्ये या ठिकाणावर निघणार आहे. आता जवळपास जिल्हा क्रीडा स्टेडियमवरती मोठ्या संख्येने मोर्चामध्ये मोर्चेकरी सहभागी होत आहेत. स्थानिका, अगदी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आहे तो काढण्यात आलेला आहे. काय नेमकं होतं याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. पण सुरेश, थँक्यू तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.